भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन ठिकठिकाणी साजरा करून अभिवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिन गांभीर्याने आंबेडकर अनुयायी आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. ढोणेवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायत सदस्य सुरेखा पाटील यांनी पूजन केले तर पुष्पहार अर्पण अध्यक्ष तुकाराम माळी यांच्या हस्ते करण्यात आला. नालंदा बुद्ध विहार ग्रामपंचायत सदस्य नंदिनी कांबळे माजी सदस्य सरोजनी कांबळे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. सामूहिक बुद्ध वंदना झाल्यावर समस्त बौद्ध बांधव आणि नागरिकांनी फुले वाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले. प्राथमिक मराठी कन्नड शाळा सरकारी हायस्कूल येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कारतगा ग्रामपंचायत कार्यालयात अध्यक्ष सुदीप सिंह उघळे राजू खिचडे यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. आज आपल्या देशाचे भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महानिर्वाण दिनानिमित्त आम्ही सर्वजण इथं कारंजामधील आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदना करण्यासाठी आम्ही सर्वजण आलो. आज आपण तसं बघायला गेलं तर आपल्या डेलीच्या जीवनामध्ये आंबेडकरांनी जो आपल्याला घालून दिलेला एक पायंडा आहे त्या पायंड्याचं आम्ही आचरण करत असताना आपल्या भारत देशाला एक सर्व जाती धर्मानुसार सहिष्णू असं देश म्हटलं जातं. त्याचं खरं श्रेय जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आपल्या राज्यघटनेला. अशा या लोकांचा आदर्श आपण आपल्या डेली जीवनामध्ये सुद्धा आपण सर्वजण दररोजच्या आचरणामध्ये आणला पाहिजे.